शब्द ही पडतात अपुरे, अशी आहे त्यांची कीर्ती। राजे शोभून दिसतात जगती, जैसे अवघ्या जगाचे शिव छत्रपती। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्य व महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महान आणि शूरवीर योद्धा होते। नियोजन सोबत योग्य राजकारभाराने महाराजांना सदैव विजय पथावर ठेवले। महाराष्ट्रामध्ये जवळपास 350 किल्ले आहेत। यापैकी अनेक किल्ले महाराजांनी जिंकले व अनेक किल्ल्यांची निर्मिती देखील केली। छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज महाराष्ट्राला आणि या सह्याद्रीला असंख्य किल्ल्यांची संपत्ती लाभली आहे आणि महाराष्ट्रातील या किल्ल्यांनी स्वराज्याच्या स्थापनेत मोलाचे योगदान दिले आहे। याच किल्ल्यांपैकी काही किल्ल्यांची माहिती या लघुपटाच्या माध्यमातून आम्ही सादर करत आहोत। शिवनेरी किल्ला। सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला। संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। यामुळे या किल्ल्याला इतिहासामध्ये आणि आताही खूप महत्वाचे स्थान आहे। या किल्ल्यांवर 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा साजरा केला जातो। शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर या शहरामध्ये आहे। डोंगराच्या पोटामध्ये लेणी आणि त्याच्यावर किल्ला अशी या गडाची बांधणी केली होती। शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे आणि या शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले होते। तोरणा किल्ला। तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आमच्या शिवबांची होती। तोरणा हा महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे। तोरणा किल्ला हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे, कारण वयाच्या 16व्या वर्षी 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले। याच किल्ल्याला प्रचंडगड असे देखील नाव आहे। प्रचंड ज्याचा अर्थ विशाल आणि गड ज्याचा अर्थ मराठीत किल्ला असा होतो। विजयदुर्ग किल्ला। सूर्य सुद्धा चरणी नमला असा, पराक्रम माझ्या शिवबानी केला तसा। महाराष्ट्र म्हटलं की सुरुवातीला आठवतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। स्वराज्यामध्ये जवळपास 300 हून अधिक किल्ले होते। यातील काही किल्ले स्वतः महाराजांनी बांधले तर काही किल्ले जिंकले होते। महाराजांनी जिंकलेला असाच एक किल्ला म्हणजे विजयदुर्ग। विजयदुर्ग हा सिंधुदुर्गच्या तटावरील सर्वात जुना किल्ला आहे। हा एक सुंदर आणि अभेद्य सागरी किल्ला आहे। विजयदुर्ग किल्ला हा शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा विजय म्हणून ओळखला जातो। विजयदुर्ग किल्ला पहिले घेरिया नावाने ओळखला जात असे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये विजापूरच्या आदिलशहाकडून हा किल्ला ताब्यात घेतला आणि ताबा मिळवल्यानंतर त्याचे नामकरण विजयदुर्ग असे केले। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने महत्वाचा यासाठी आहे, कारण महाराजांनी किल्ल्यांवर स्वतःच्या हाताने भगवा ध्वज फडकवला। त्यापैकी हा एक किल्ला। सिंधुदुर्ग किल्ला। शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, म्हणूनी म्हणती शिवाजी माझा जाणता राजा। समुद्राने वेढलेला आणि नैसर्गिक सौंदर्याने बहरलेला असा एक ऐतिहासिक वारसा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला। छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या भुईकोट, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग यापैकी जलदुर्ग प्रकारातील किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग। सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला, अशा प्रकारे या किल्ल्याचे नामकरण झालेले आहे। स्वराज्यामध्ये पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि इतर परकीय सत्तांची नजर होती। हे परकीय लोक विशेषतः समुद्र मार्गाने हल्ला करत होते। मग स्वराज्याला आणि येथील रयतेला सुरक्षित ठेवायचे म्हणजे सर्वप्रथम समुद्र किनारे सुरक्षित करावे असा महाराजांचा हेतू असावा आणि मग सुरुवात झाली सिंधुदुर्गच्या निर्माण कार्याची। कोणी समुद्रात एखादी वस्तू निर्माण करायची म्हटलं तर ते शक्य आहे का? परंतु हा इतिहास छत्रपतींनी घडविला आहे। सिंहगड किल्ला। उमरटी गावाचा एक वीर राजाचा होता सुभेदार, करुणी पराक्रम थोर झाला जगी अमर।
महाराष्ट्राच्या इतिहासात सिंहगडाचं महत्व खूप विशेष आहे. सिंहगड किल्ला सुरुवातीला कोंडाणा म्हणून ओळखला जात असे. मुघलांच्या सोबत झालेल्या भीषण युद्धात मराठ्यांनी या किल्ल्यावर विजय मिळवला. या लढाईत आधी लकीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारे वीर सुभेदार तानाजी माणूसरे यांनी आपले प्राण गमावले. तानाजी रावांच्या मृत्यूनंतर महाराजाच्या मुखातून उद्गार बाहेर पडले, गड आला पण सिंह गेला. त्यामुळे अगोदर कोंडाणा नावाने ओळखला जाणारा किल्ला आता सिंहगड म्हणू लागला. तानाजींच्या या शौर्याची गाथा आपल्या कायम प्रेरणा देत असत. रायगड किल्ला इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. या गडाला 500 वर्षाचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये हा गड जिंकला व त्याचे रायगड असे नामकरण करण्यात आले. स्वराज्याची राजधानी म्हणून त्याची निवड करण्यात आली. राजे शिवछत्रपती महाराजांचा राज्याभिषेक देखील याच गडावर झाला. रायगडाने अनुभवलेला हा सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंच व्हावी असा अविस्मरणीय क्षण होय. शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. धनु सह्याद्रीच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचा सूर्य लखलखीत प्रकाश घेऊन आला आणि सारा आसमंत भगवा झाला. बीजांना अंकुर फुटू लागली. कोमेजलेल्या फुलांमध्ये जणू पुन्हा सौंदर्य जन्म घेऊ लागले. कारण हेच होतं, स्वराज्यरूपी स्वप्नाला खरा शिल्पकार भेटला होता आणि स्वराज्य स्थापनेची चळवळ सुरू झाली. न्यायासना पाठीमागे सिंहासन आणि सिंहासना पाठीमागे धर्मासन उभा करायचं होतं. रयतेला राजा द्यायचा होता आणि स्वराज्य सुरळीत चालवायचं यासाठी राजदंड आणि न्यायदंड हा अधिकृत अधिकार वापरण्यासाठी राज्याभिषेक हा सर्वात जास्त महत्वाचा होता. राज्याभिषेकासाठी मोठा सुलक्षणी आणि कैलासरूपी पवित्र असा दुर्ग दुर्गेश्वर रायगड सह्याद्रीच्या पर्वतरांगातील अभेद्य अथा शत्रूसाठी अवघड हा असा गड आणि सागरी दळणवळणासाठी सोयीस्कर असणारा हा विस्तारित किल्ला जो समुद्र सपाटीपासून 1820 मीटर उंचीवर आहे, ज्याचे शिल्पकार होते हिरोजी इंदलकर. आणि असंही आसमनाशी स्पर्धा करणाऱ्या सह्याद्रीची सैर करणं गनिमांना कधी जमलंच नाही. कारण सह्याद्रीची सैर फक्त तिघच करू शकतात, एक वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. म्हणून रायगडाची निवड झाली. जनतेवर सतत मायेचे छत्र धरून ठेवणारे, सदैव प्रजेला मदत करणारे व त्यांचे दुःख वेचून घेणारे, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारे आणि प्रजेचे रक्षण करणारे ते म्हणजे छत्रपती. शिवरायांच्या जन्मानंतर लिहिलेल्या संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगात छत्रपती शब्दाचा उल्लेख करत तुकाराम महाराज म्हणतात, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे. तो मराठी अस्मितेसाठीचा सुवर्ण दिवस उजाडला. ती तिथी होती शुद्ध त्रयोदशी, राज्याभिषेक शके 344, शालिवाहन शके 1939 म्हणजेच 6 जून 1674 ही तारीख. पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून राजे राजदरबाराकडे निघाले. कारण आज तो दिवस होता जेव्हा प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणारा जाणता राजा आज समस्त पृथ्वीचा पालन करता होणार होता. राज्य दरबारातील राजाचे हे तेजस्वी स्वरूप पाहून सर्व जनसामान्य भावुक झाले आणि सर्वांच्या मनात आनंदाच्या लहरीचे स्वरूपच घेतले असावे.
अभिषेकासाठी राजे सुवर्ण पाठावर विराजमान झाले. उजव्या बाजूस युवराज संभाजीराजे आणि डाव्या बाजूस स्वैराराणी आसनास्थ झाले. दरबाराचे मुख्य पुरोहित गागाभट्ट यांच्या सूचनेखाली धार्मिक विधी आणि परंपरा सुरू करण्यात आल्या. सुवर्ण तूप कलश समेत दुग्ध कलश सोबत पंचामृत आणि सप्त नद्यांचा जलाभिषेक शिवरायांचा झाला, ज्यामध्ये गंगा, सिंधू, कावेरी, गोदावरी, कृष्णा, यमुना आणि सरयू मुख्यत्वे या नद्यांचं पाणी होते. 16 सुवासिनींनी पंच आरती ओवाळली, पुष्पाची उधळण झाली, शस्त्रास्त्राची पूजा झाली आणि भवानी तलवार घेऊन राजे राजदरबाराकडे निघाले. गजगर्जना आणि अश्वांच्या मानवंदनेत मंगलवाद्यांचा नाद आणि मंगलमय सूर चहूबाजूंना घुमू लागला. अष्टदिशा अष्टप्रधान उभे राहिले आणि आज ते कदम शिवराय सिंहासनाकडे निघाले. पण हे काय, शिवरायांचे पाय स्थिरावले? समंत दरबार अचंबित झाला. मंत्रिमंडळाला प्रश्न पडला की काय झाले, तेव्हा आऊसाहेबजी जाऊ म्हणाल्या, शोभा तुमचे पाऊल असं अचानक थांबण्यामागचे कारण? क्षमा असावी आऊसाहेब, पण हा राज्याभिषेक सोहळा माझा नाही. त्या प्रत्येक मावळ्याचा आहे ज्यांनी आपल्या रक्ताची, नात्याची आणि जीवाची आहुती दिली, ज्यांनी अतुलनीय बलिदान देऊन या स्वराज्याची संकल्पना सत्यात साकार करण्यास आम्हास मदत केली. नेताजी पालकरांचं ते शौर्य, प्रतापराव गुजरांचं बलिदान, हंबीराव मोहितेंची निष्ठा, जखमांनी छिन्न विछिन्न झालेले बाजी पासलकर, ते मान तत्पर कान्होजी देदे, माझ्या स्वराज्याचा तो सिंह, माझा तानाजी मालुसरे, ते अतुलनीय पराक्रमाचे स्वामी बाजीप्रभू देशपांडे, नरवीर मुरारबाजी देशपांडे, माझा तिसरा नेत्र बहिर्जी नाईक, माझी सावली असलेला शिवाकाशी, असेच ते अनेक मावळे ज्यांनी हे रयत राज्य आणि स्वराज्य उभा करण्यास माझे सवंगडी मार्गदर्शक कार्य केलं आहे. आऊसाहेब, हे सिंहासन फक्त छत्रपतींचं नाही तर रयतेच आहे आणि कायम रयतेसाठीच असेल. आज ते कदम महाराज सिंहासनाकडे निघाले. प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाब तंस सिंहासनाधीश्वर भोसले कुलदीपक हिंदवी स्वराज्य संस्थापक मुघल जनसंगारक आदिल कर्दनकाळ श्रीमान योगी योगीराज बुद्धिवंत कीर्तिवंत कुलवंत नीतिवंत धनवंत सामर्थ्यवंत धर्मधुरंधर श्रीमंत 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 महाराज आदिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. या शिवघोषणेने पूर्ण रायगड बहारून आला आणि चौथऱ्यावरील अष्टस्तंभी मेघडंबरी म्हणजेच मराठी अस्मितेचे खरे प्रतीक असलेले रत्नालंकारित सुसज्ज 32 मणी सुवर्ण सिंहासनावर सुवर्णदंड घेऊन शिवबाराजे विराजमान झाले आणि भगवा नमो मंडळात आसमांत झाला. जणू सह्याद्रीच्या माथ्यावरून सुवर्ण किरणांनी स्वराज्यरूपी सतयुगाची शपथ घेतली असावी. राज्याभिषेक संपन्न झाला, राजे छत्रपती झाले आणि छत्रपती शिवाजीराजे आऊसाहेबांचे आशीर्वाद घेऊन अश्वस्वार होऊन जगदीश्वराच्या दर्शनासाठी निघाले. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द ही तोपर्यंत असेल जोपर्यंत जमिनीवर पडलेल्या प्रत्येक बीजातून बीजांकुर फुटेल, जोपर्यंत सह्याद्री ताट मान करून उभा असेल, जोपर्यंत चंद्र पृथ्वी प्रदक्षिणा करेल. MS बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे शिवस्वराज्य सोहळा दिनानिमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा.